पालघर मधील मोखाडा तालुक्यातील राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खोच तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथे दिनांक 19 रोजी दिगंत स्वराज फाउंडेशन मुंबई व मेट्रोपोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कुटुंबाचे चैतन्य म्हणजे कुटुंबातील महिला, तिच्यातील गुणांनी मुले, कुटुंब, राष्ट्र व अखिल मानव समाजाचे ही पालन पोषण करते। संस्कारांची रुजवण करून त्याद्वारे सर्वांचा उत्कर्ष साधण्याचे काम करते। महिलांमधील ही प्रचंड शक्ती विवाहबद्ध होण्यापूर्वी जागृत व्हायला हवी या दृष्टीने प्रत्येक स्त्रीने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जोपासणे आणि स्वतःमधील निर्मिती क्षमता फुलवणे आवश्यक। विवेकाधिष्ठित दाम्पत्य जीवन, कुटुंब, समाज व राष्ट्राच्या विकासातील आपली भूमिका याबद्दल स्त्री अवगत झाली तर समाजाचे आरोग्य निश्चित चांगले राहील। स्त्री शिक्षणाचे महत्त्व यावर शाळेचे शिक्षक गणेश कोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा व सुव्यवस्था, बालविवाह केल्याने जीवनावर काय परिणाम होतात या विषयावर सर्व मुलींना अतिशय सुंदर मार्गदर्शन दिगंत स्वराज फाउंडेशन मुंबईचे मोखाडा टीम मधील वैशाली कोरडे, गीता दांडेकर, प्रतिभा मोरघा, संदीप धोंडगा, किरण दिघे यांनी केले। शाळेपासून गावातून प्रभात फेरी काढून घोषणा देत विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधाची जनजागृती केली। यावेळी संदीप धोंडगा यांनी संस्थेचे संस्थापक सुनील पाटील व शाळेचे आभार मानले। शेवटी सर्व मान्यवरांचे राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था व शाळेच्या वतीने प्रवीण खोडे यांनी आभार मानले। यावेळी शाळेचे प्राचार्य कमलेश पगार, शिक्षिका जयस अहिरे, आर आर अहिरे, अतुल जाधव, गणेश गोंदके, बसमे उमेश अहिरे, विष्णू भोये व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिनिधी नितीन साळवे, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, पालघर।